म्हणजे संत्र्याला जी मुळी राहते, आता अनायसे तुमच्या शेतामधून पाणी वाहत गेलेलं आहे नदीचं, त्याच्यामुळं प्रॉब्लेम आला आहे. पण ह्या संत्र्याच्या झाडाच्या मुळा म्हणजे हे ओपन चित्र, तसं आपण हाताने काढतो आपल्याला माहीत दिसत नाही, पडत दिसत नाही. नाही, तसं दिसत नाही. तर याची जी अवस्था आहे म्हणजे अशा पद्धतीत पूर्ण एरियामध्ये मुळं पसरलेले राहतात. एवढं खोड आहे, त्या झाडाची मूळ ह्या पुऱ्या राऊंड मध्ये आहे. एवढं राऊंड मध्ये म्हणजे जर खताचं नियोजन करायचं झालं कुठे बी टाकलं तरी पोरा तर ठेवा, कोणत्याही परिसरात जरी टाकलं तुम्ही एकमेकाला खत, टेकलेले आहेत तर ह्या मुळा पूर्णतः हे, त्या तिथपर्यंत गेले आहेत. एकमेकाला भिडलेले आहे आणि ह्या पद्धतीचं जायवन तयार झालेलं आहे आणि पूर्ण शेतामध्ये ह्या मुळ्या कुठे राहतात. खत टाकलं तरी त्याच्यामुळं झाडं वाढतात. खत हे सर्व परिसरात तुम्ही टाकू शकता, किंवा मध्ये टाकू शकता, किंवा गोल राउंड टाकू शकता. टाकू शकता, तरच त्याला फायदा हा चांगला हे होतो. मुळं किंवा चांगले किती फेकिव लांब आहे. फेकिव टाकू शकता. हे पहा, हे मुळं बरोबर आहे. तिथपर्यंत लांब तर आलेले आहेत. मुळ्या पूर्ण एकमेकाला भिडलेले आहे, ह्या झाडाच्या मुळा ह्या बरं झाडाच्या मुळांना टेकलेले आहे. आज हे सर्व ओपन झालेलं आहे चित्र, पाणी वाहून गेलं, माती वाहून गेल्यामुळं. बरोबर पावसाळ्यात आहे. पाणी जास्त आलं. तर माल चांगला आहे तुमचा, पण हे नुकसान तुमचं या वर्षी झालेलं आहे. हो नाही तर मुरुगची साईज वगैरे चांगली झालेली आहे. याला डेफ्रेजचा वापर कंटिन्यू आहे. 2 वेळा केला ना, अच्छा अच्छा म्हणजे अच्छा 0-34 सोबत खालून सोडलं, खालून सोडलं. फवारणीतून करायचं बाकी आता. अच्छा 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 तर साईज वगैरे चांगली आहे ना. आता हे नुकसान झालेलं आहे मातीचं, तरी आपले झाडं टिकून आहे. टिकून आहे, टिकून आहे.